नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, उत्तर चाचणी उत्तरांसह इयत्ता सातवी विषय मराठी, उत्तर चाचणी म्हणजे चाचणी क्रमांक 2। विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीची चाचणी इतिहास व नागरिक शास्त्र आणि भूगोल या विषयांची पण चॅनलवर पाहायला मिळते। चल, चाचणी आहे एकूण 20 गुणांची। सुरुवातीला एक उतारा आहे, त्यावर प्रश्न। खाशाबांनी कुस्तीचे धडे कोणाकडून आत्मसात केले? वडिलांकडून। या उतारात कुस्तीतील कोण कोणत्या कौशल्यांचा उल्लेख केला? दोन कौशल्य पाहूया, मान कशी पकडायची आणि पट कसा काढायचा। खाशाबांच्या कुटुंबात कुस्तीची परंपरा होती हे कशावरून समजते? खाशाबांचे आजोबा उत्तम कुस्तीपटू होते, तर वडिलांनीही तरुणपणात आखाड्यातील कुस्त्या गाजवल्या होत्या, यांवरून समजते। आता एक कविता घेत आहोत, त्या कवितेच्या संदर्भातील काही प्रश्न। आनंदाने मृदू आवाजात कोण गाणार आहे? पक्षी म्हणजेच खग। उजाडल्यामुळे निसर्गात कोण कोणत्या घटना घडतील असे कवीला वाटते? उजाडल्यामुळे रात्रीचा अंधार ओसरून जाईल आणि सगळींकडे किरणांची कलाभूत मोहरेल। आपल्या मृदू मधुर गळ्यात पक्षी गाऊ लागतील, गहिवरलेल्या प्रकाशात दहीवर मिसळेल, पाना पानात वारा हसेल, उजाडताच पारिजातक फुलांची उधळण करेल, दाही दिशा प्रकाशमान होऊन जातील आणि अंधाराची भीती नाहीशी होईल। इत्यादी घटना उजाडल्यामुळे निसर्गात होतील असे कवीला वाटते। 3. आता पाऊस पडेल, नंतर निसर्गात होणारा बदल। आता पाऊस पडेल, सारी सृष्टी चिंब भिजेल, राणीवनी मोरांचा रंगबिरंगी पिसारा फुले। रिकाम्या जागी सर्वनाम लिहून अर्थपूर्ण वाक्य तयार। मैदानावर आम्ही पतंग घेऊन। खालील शब्दांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण वाक्य बनव आणि करता आले। सविताने काल डब्बा आणला होता, करता कोण आहे? सविता। आता खालील वाक्यात क्रियापदाचे अपूर्ण भूतकाळी रूप घाल। वैभवी कालच्या नाटकात उत्तम अभिनय करीत होती। आता सार्वनामिक विशेषण वापरायचे। गुरुजी म्हणाले, जेथे कचरा जास्त तेथे प्रदूषण जास्त। विरुद्धार्थी शब्द खाली वर, उद्योगी आळशी। आता एका विषयांवर आपल्याला 5 ते 6 ओळी लिहायचे। माझा दिनक्रम किंवा फुलांचा राजा, फुलांचा राजा गुलाब, कारण संपूर्ण पृथ्वीवर दिसायला सर्वात सुंदर कोमल आणि रंगबिरंगी सुंदर फूल जर कुठले असेल तर ते म्हणजे गुलाब। गुलाबाचे फूल दिसायला खूपच सुंदर असते। गुलाबाच्या रंगात आणि आकारामध्ये विविधता पाहायला मिळते। गुलाब फुलांचे सौंदर्य पाहून सर्वजण त्या फुलाकडे आकर्षित होतात, म्हणूनच या गुलाब फुलाला फुलांचा राजा म्हणून ओळखले जाते। आपल्या शिक्षकास पत्र लिहिताना पत्राच्या सुरुवातीला व शेवटी लिहायचा माय। मनोज राम पाटील, इयत्ता 7वी अ, सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा, बाबानगर, नांदेड। 4-3-1-6-0-2, दिनांक 18 जुलै 2022। आता कोणाला लिहायचे? शिक्षक प्रति मान्य वर्ग शिक्षक, इयत्ता 7वी अ, सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा, बाबानगर, नांदेड। आणि शेवटी आपला आज्ञाधारक विद्यार्थी मनोज राम पाटील। विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण व्यवस्थित पाहून घ्या। याच पद्धतीची पूर्व चाचणी पण आम्ही बनवली होती, ती पाहिली नसेल ती पण अवश्य पहा आणि स्वाध्याय पण चॅनलवर उपलब्ध आहे। विद्यार्थी मित्रांनो, एवढीच नम्र विनंती, चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसता तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा।
बातमी शेअर करा. एखाद्या पाठाची लिंक आपल्याला पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, ती आम्ही आपणास जरूर देऊ. चला भेटूया पुढील भागात. धन्यवाद.